नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष शब्द सुनाने स्वागत करत आहे. आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण एक महत्वाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया. टीचर रिक्रुटमेंट 2023 शिक्षकांच्या नियुक्तीसाठी टीईटी प्रमाणपत्राची अट शिथिल होणार. महत्वाचे परिपत्रक निर्गमित. शिक्षक भरतीच्या बाबतीत राज्यामध्ये बऱ्याच दिवसापासून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत असून शिक्षक भरतीसाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या तत्वदर्शक मार्गदर्शनानुसार शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी अनिवार्य आहे. मात्र टीईटी च्या संदर्भात माननीय उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई येथे याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबत महत्वपूर्ण निकाल संबंधित शिक्षकांच्या बाजूने लागल्याने सहाय्यक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी लागणारे टीईटी प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याबाबतची विनंती करण्यात आली आणि त्या संदर्भामध्ये शिक्षकांच्या नियुक्तीसाठी टीईटीची अट शिथिल होणार हे महत्वाचे परिपत्रक निर्गमित झाले. म्हणून महत्वाचे शिक्षकाच्या नियुक्तीसाठी शिक्षकाची नियुक्ती करताना टीईटी प्रमाणपत्राची अट शिथिल होणार हे महत्वाचे परिपत्रक, त्याचे स्पष्टीकरण आहेत. श्रीमती सरफ शमाउद्दीन मसूद व श्रीमती अन्सारी असीम नसीम अहमद या उपशिक्षिकेने माननीय उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई येथे याचिका दाखल केली. सदर याचिकेच्या अनुषंगाने सदर शिक्षकाच्या बाजूने माननीय उच्च न्यायालय यांनी निकाल दिला असून सदर निकालामध्ये अल्पसंख्याक संस्थेतील नियुक्त शिक्षकांना टीईटी लागू होत नसल्याची बाब नमूद केली. त्यामुळे राज्यातील अल्पसंख्याक स्वरचनेतील सहाय्यक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी टीईटी प्रमाणपत्राची अट शिथिल करून शासन निर्णय निर्गमित करण्याची विनंती केली आणि त्यामुळे राज्यातील अल्पसंख्याक संस्थेतील सहाय्यक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी लागणारे टीईटी प्रमाणपत्र परीक्षाच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई यांनी दिलेल्या आदेशात विचारात घेता त्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्याची कार्यवाही सुद्धा करण्यात आली आणि शिक्षण विभागाकडून तातडीने त्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला. उक्त बाबूचे म्हणजे उपरोक्त वरील बाबीचे अल्पसंख्याक संस्थेशी निगडीत असलेले सदर प्रकरण अल्पसंख्याक आयोगास दखल घेतली आणि दखल घेऊन क्रमशः ठरल्याने उपरोक्त नमूद प्रकरणी कार्यवाही करून आपला स्वयंस्फूर्त अहवाल आयोगास 15 दिवसाच्या आत सादर करावा, या संबंधितांनी निर्देश काढण्याचे आदेश द्यावेत असे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून महत्वाचे परिपत्रक काढण्यात आले आणि हेच ते महत्वाचे परिपत्रक आहे. आणि या परिपत्रकामध्ये अल्पसंख्याकांच्या साठी टीईटीची अट लागू होत नाही या संदर्भाचं हे परिपत्रक स्पष्ट केलं आहे. आपणास हे परिपत्रक आवडल्यास आपण नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. थँक्यू व्हेरी मच.